भारतीय जनता पार्टी शहर को नुकसान पहुंचाने वाले इन नेताओं के खिलाफ केस दर्ज करने वाला है पुलिस आयुक्त के पास जाके, क्योंकि दिवाली के ऐन मौके पर इन्होंने जो गुंठेवारी लोगों का जो घात किया है उसको लेके इन्होंने जो दहशत पसराई है, एक तरफ मनपा आयुक्त लोगों के घरों पे बुलडोजर चलाने की बात करते हैं। जनता में दहशत का माहौल है, इसके ऊपर आपकी पार्टी की स्पष्ट भूमिका क्या है? भारतीय जनता पार्टी शहर को नुकसान पहुंचाने वाले इन नेताओं के खिलाफ केस दर्ज करने वाला है पुलिस आयुक्त के पास जाके, क्योंकि दिवाली के ऐन मौके पर इन्होंने जो गुंठेवारी लोगों का जो घात किया है उसको लेके इन्होंने जो दहशत पसराई है, एक तरफ मनपा आयुक्त लोगों के घरों पे बुलडोजर चलाने की बात करते हैं, दूसरी तरफ पालक मंत्री जो गुंठेवारी में के कमर्शियल लोग हैं, व्यापारी लोग हैं, उनको उनके दुकानें गिराने की बात कर रहे हैं। ये जो दहशत फैलाने का काम, लोगों को डर पैदा करने का काम, लोगों में उन्होंने आत्महत्या करना, इसको राजी करने के लिए, प्रवृत्त करने के लिए ये धमकी की बात करना, इसी के लिए हम ये पुलिस आयुक्त के तरफ जाने वाला है। और मैं यही बोलता है, जो जिन्होंने ये वसाती पहले से बिठाया है उन जमींदारों को और व्यापारी, ये इन्हीं के लोग थे। शिवसेना और आघाड़ी सरकार में के सभी पक्ष के वो लोग थे, आघाड़ी सरकार के और शिवसेना के, व्यापारी और जमींदार, इन्होंने ये वसाती यहाँ खड़ा किया है। तब इन्होंने पैसे कमा लिया, इन्होंने इनके नेताओं ने पैसे कमा लिया, अभी गरीबों के वो गरीबों को मजबूर कर रहे जान देने के लिए, और इसी के खिलाफ भारतीय जनता पार्टी जा रही है। अभी तो मैं बोलता हूँ, जिन्होंने ये वसाती ये खड़े किए, उन लोगों के ऊपर गुनाह दाखिल होना चाहिए, उनको तुरंत जेल में डालना चाहिए। दूसरी बात ऐसी है कि अभी जो दर उन्होंने लगाया है वो दर के वजह से, दर लगाने के वजह से लोग डर चुके हैं, लोग भयान हो चुके हैं। कोरोना का संकट 2 साल चला था, वो कोरोना के संकट में कई लोगों की जान गई है, कई लोग अब अपंग हो चुके हैं, कई लोगों के आर्थिक व्यवहार बंद हो चुके हैं, कई लोगों के रोजगार बंद हो चुके हैं। ऐसे में धमकी देना, यानी ये इन्होंने ये पब्लिक का घात करना है, जो पब्लिक ने, गुंटेवारी के पब्लिक ने इनको भरघोस मतदान किया था, जो शिवसेना को, फिर भी इन लोगों ने उनका पीठ में खंजीर घोंपने का काम इन्होंने किया है, इसके लिए भारतीय जनता पार्टी रास्ते पे उतर रही है। सर, आपके बोलने से निश्चित हो रहा है कि आज भी जमीन माफिया को बचाया जा रहा है, लगता है सर आज जमीन माफिया को कहने का बचाया जा रहा है? अभी जमीन माफिया के लिए ही ये काम कर रहे जा रहा है, अभी तो कमर्शियल गुंटेवारी के में के जो व्यापारी लोग हैं उनसे भी चंदा मांगने का काम इन्होंने चालू किया है, और ये भी इल्जाम मैं इनके ऊपर लगा रहा हूँ कि इन्होंने धमकी चंदा जमा करने के लिए लगाया। सर, एक सवाल में करीब महापौर थे, उन्होंने जो कहा वो हमें कबूल करना चाहिए, तो उसी वक्त बीजेपी बाहर क्यों नहीं निकली? यानी देखो, भारतीय जनता पार्टी हिंदुत्व को बड़ा समझती है, हिंदुत्व विचारों को चलने का है, और हिंदुत्व टिकने के लिए हम उनके साथ। राज्य सरकार का जो राज्य केंद्र सरकार तक ही जाती नहीं, गुंटेवारी की बात राज्य सरकार का निर्णय जो उसके खिलाफ हम। दिवाळीच्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। एका या शहरातल्या गंभीर प्रश्नाविषयी भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टी
आपल्यासमोर येत आहे. हे शहरातलं संभाजीनगर शहराचं खरं तर आबाळच फाटलेलं आहे आणि कुठं कुठं शिवावं याला आमच्या बोलण्यालाही आणि तुमच्या लिहिण्यालाही मर्यादा आलेली आणि त्यामुळं आज शहरामध्ये 2 वर्षानंतरच्या परिस्थितीचा जर विचार केला करोना सारख्या महामारीच्या साथीच्या रोगाने शहरातील सुदृढ आणि चांगली माणसं गतप्राण झाली आणि त्यामुळं सर्वच व्यवस्था मग ती आर्थिक असो सामाजिक असो व्यवहारिक असो सांस्कृतिक असो ही कोडमडली. 2 वर्ष लोकांना रोजगार बंद करून लोकांना व्यापार बंद करून लोकांचे सर्व व्यवहार बंद करून घरात बसावं लागलं सरकारच्या नियमानुसार वागावं लागलं. त्यामुळं ही परिस्थिती सर्वात जास्त जर कोणाला सोसावी लागली असेल तर ती गुंडेवारीमधील रहिवाशांना आणि स्लम भागातील रहिवाशांना या महारोगाच्या साथीचा सर्वात जास्त झळ पोहोचतो आणि त्यामुळं एकीकडं सगळे व्यवहार बंद झालेले असताना साथीच्या रोगाने असंख्य माणसे मेलेली असताना व्यवहार 2 वर्षानंतर आता कुठं सुरळीत होतो आणि त्या व्यवहारामध्ये आपलं काहीतरी चांगलं होईल ही भावना ठेवून परत एकदा माणूस आत्मविश्वासानं उभं राहत असतानाच या आघाडी सरकारमधल्या काही नेत्यांनी पालकमंत्र्यांनी आयुक्तांनी एक नवीन विषय लोकांच्या डोक्यावर टाकला तो म्हणजे सोशल मीडियाद्वारे गुंठेवारीमध्ये रहिवासी असलेल्या रहिवाशांना धमकी देण्याचं काम दहशत पसरवण्याचं काम आणि दहशतीची सातत्याने अफवा निर्माण करण्याचं काम या आयुक्ताने केलं आणि थेट धमकी अशी दिली की आम्ही जे गुंठेवारीची वसाहत आहे त्यावर बुलडोजर चालवण्याचं काम करू जर तुम्ही नियमितीकरण करून नाही घेतलं तर आणि जर ही भाषा आयुक्त वापरताय मी आयुक्त या म्हणणार नाही पण शिवसेनेचे व्यवस्थापक महानगरपालिकेचे आयुक्त ही भाषा वापरताय आणि त्या वापरण्याला पाठबळ देणारे पालकमंत्री स्वतःची खाजगी व्हिडिओ क्लिप काढून कमर्शियल व्यापाऱ्यांना गुंठेवारीतल्या धमक्या देण्याचं काम विनंती धमका वजा विनंती करता की तुमच्या डोक्यावर टांगती तलवार आहे याचा अर्थ काय. व्हिडिओ क्लिप आहे माझ्याकडं ती व्हिडिओ क्लिप यांनी का काढली खाजगी त्यांना पत्रकार परिषदेमध्ये किंवा गुंठेवारीतल्या रहिवाशांना बोलून त्यांच्या समस्या ऐकून घेऊन सर्वात जास्त मतदान युतीच्या काळामध्ये शिवसेनेला गुंठेवारीतून झालं भरभरून मतदान गुंठेवारीच्या रहिवाशांनी या शिवसेनेला मतदान केलं. आज त्यांच्या नगरसेवकांची अवस्था जर बघितली तर धोबी का कुत्ता घर का ना घाट का या भूमिकेत हे नगरसेवक सैरा वैरा पळत आहे कोणी आपल्या नेत्यांकडे पळत आहे की तुम्ही असं करू नका पाया पडताय आम्ही गुंठेवारीतून निवडून आलो तुमच्या पक्ष आपल्या पक्षाच्या चिन्हावर आपल्याला भरभरून मतदान केलं लोकांनी तुम्ही अशी भूमिका घेऊ नये अशी सैरा वैरा परिस्थिती यांच्या नगरसेवकाची झालेली असताना काही ठराविक स्थानिक नेते आणि पालकमंत्री ज्यांचा कसलाही या मातीशी गंध नाहीये संभाजीनगरच्या कसलंही प्रेम या रहिवाशांशी नाहीये
यांनी ही भूमिका घेतली. स्वतःची एक आयुक्ताने दिलेल्या धमकींचं तूर्त स्थगिती करतो म्हणून सांगितलं. तूर्त स्थगितीचा अर्थ काय? तूर्त स्थगितीचा अर्थ आहे मी परत येणार आहे, तुम्ही तयार राहा. हे तूर्त स्थगितीचा अर्थ आहे म्हणजे ही धमकी परत देत आहे. आता मी त्याच्यावर निर्णय घेणार आहे. या ज्या धमक्या दिल्या गेल्या, दहशत पत्र पसरवली गेली, लोक चिंतित झाले सणाच्या काळात, आणि त्यामुळं काही लोक येणाऱ्या काळात या चिंतेमुळे आत्महत्या ना करो ही भीती सुद्धा या शहरात उभी राहिलेली आहे. आणि त्यामुळं उद्या आम्ही पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आणि पोलीस आयुक्तांना निवेदन सुद्धा देणार आहे. अतुल आमचे आमदार अतुलजी सावे, मी, आमचे घडामोडजी, सर्व सरचिटणीस पदाधिकारी, आम्ही निवेदन देणार आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करा. यांच्यावर गुन्हा दहशत पसरवण्याचा, धमकी देण्याचा आणि लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा या दोघांवर दाखल करा, पालकमंत्र्यावर आणि आयुक्तावर. ही भूमिका घेऊन उद्या आम्ही आयुक्तांना भेटणार आहे. हे तर झालं पहिला पार्ट. पण दुसरा पार्ट असा आहे की यांनी वसाहतींना तर धमक्या दिल्याच दिल्या, पण नंतर तूर्त स्थगिती वसाहतींना देऊन कमर्शियल प्रॉपर्ट्या जितक्या गुंठेवारीतल्या त्यांना धमकी देऊन टाकली. त्यांच्या डोक्यातल्या पोस्टमध्ये पत्र टाकून ठेवलं, आम्ही येतोय तुम्ही तयार राहा. म्हणजे काय? यांचे स्थानिक नेते व्यापाऱ्यांना फोन करताय की आपण मिटवून घेऊ. स्थानिक नेत्यांनी व्यापाऱ्यांना कॉन्टॅक्ट करणं चालू केलं. याच्यात बरेच मॉल येतात गुंठेवारीमध्ये, बरेच मोठे मोठे दुकानं येतात. आणि ही धमकी ही कशासाठी? कमर्शियल म्हणण्याचा तुमचा उद्देश काय? ज्यावेळेस 2005 ला राज्य सरकारने जे दर होते गुंठेवारीचे नियमितीकरणाचे, ते नियमितीकरणाचे दर 240 रुपये चौरस प्रति मीटर, प्रति सेंटीमीटर, 240 प्रति सेंटीमीटर असे दर लागू केले होते 2005 ला, चौरस सेंटीमीटर. आणि आता ते दर लागू झाल्यानंतर जेव्हा महानगरपालिकेच्या याच्यात खळबळ माजली, तेव्हा राज्य शासनाला महानगरपालिकेचा ठराव घेतला आम्ही की जे लोक शेतकऱ्यातले लोक, जे कामगार झाले, शेतकऱ्यांचे मुलं शहरात वसले, ज्यांनी आपली गावाकडची जमीन विकली, गावाकडचं घर विकलं, सोनं नाणं, आपल्या मायमाऊलीच्या अंगावरचं सोनं नाणं विकलं आणि इकडं प्लॉट घेतला 20x30 चा, आणि तो प्लॉट घेऊन तो कसा तरी बांधला. आणि तो बांधल्यानंतर आपण अशा लोकांना 2005 मध्ये, म्हणून आम्ही ती कळवळ, आम्ही त्या दिवशी महानगरपालिकेत 2005 ला आम्ही ठराव घेतला. बापू होते, मी होतो, आणि ठराव घेतला आणि या सरकारकडे ठराव पाठवला की आम्हाला मान्य नाहीये, आम्ही रस्त्यावर उतरू. त्यावेळेस युतीचंच सरकार होतं आणि त्यांनी मान्य केलं, आपली जी माणसं म्हणतात तेव्हा. तर त्यावेळेस 120 प्रति चौरस सेंटीमीटर एकाच आकार या भूमिकेतून, एकाच आकार या भूमिकेतून 120 प्रति चौरस मीटर आपण हे केलं. आणि मग अर्ध केल्यानंतर आम्ही सर्वांना 2017 पर्यंत ती गुंठेवारी नियमितीकरणासाठी भरून घेतली. 2017 पर्यंत चालू होत. मग मध्येच हा पोटात गोळा उठला का? हे सगळं नियोजनबद्ध चालू आहे. आणि हे नियोजनबद्ध चालू असताना हा गोळा उठला का? ही भूमिका घेतली का? तर आज तुम्हाला परत ठराव करून पाठवता येत नाही का? तुम्हाला, तुमचं सरकार आहे, तुम्हाला सरकारला सांगता येत नाही का? मी तर सरकारला मी सांगतो, हे तर झालं, तुम्ही जे ज्या धंद्यासाठी, पैसे वसुलीसाठी तुम्ही हे काम करताय, त्याचा तर आम्ही सडेतोड जवाब तुम्हाला मागू, कारण त्याचं उत्तरही आम्ही रस्त्यावर येऊन देऊ. परंतु ही जेव्हा 2000 ला वसाहत गुंठेवारीची वसली गेली, ह्या वसाहती कोणी वसवल्या? कोण होत याच्या मागे?
या वसाहती त्या जमीनदार आणि त्या व्यापाऱ्यांच्या जे तुम्हाला पोसत होते आणि तुम्ही ज्याला सांभाळत होते त्या व्यापारी जमीनदारांनी या वसाहती वसल्या. जे ही शिवसेना किंवा आघाडीतले इतर पक्ष यांच्यातलेच काही नेते आणि यांच्यातही यांनी सांभाळलेले काही व्यापारी यांनी या जमिनी विकल्या गरिबांना. म्हणजे एकीकडे काय करायचं, तळ निर्माण करायचे, एखादे मासेच्या बीज सोडायचं, मासे वाढू द्यायचे आणि काही वर्षाने तेच मासे काढून खायचे, किंवा गरिबाच्या घरातली लाकडं चोरायची, गरिबाच्या घरातली लाकडं धमकी देऊन आणायची आणि त्याच्यावरची शिजडी त्याच्यावर शिजलेली खिचडी करून खायची, ही भूमिका या राजकारण्याची आहे. आणि याला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आज इम्प्रेस घेते. मला माहिती आहे की वसाहती वसवल्या कोणी, या वसाहती त्या जमीनदारांनी त्या व्यापाऱ्यांनी ज्या व्यापाऱ्यांनी जमीनदारांनी तुम्हाला पोसलं त्यावेळेस आणि तुम्ही सांभाळलं, त्या व्यापारी आणि जमीनदारांना पहिले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांना तुरुंगात टाका आणि मग या गरिबांच्या नादी लागा, गरिबांना लुटा. गरिबांना लुटायला एकदम चालले तुम्ही, ते कुठे गेले? हे सगळे यांचेच द्योतक होते, यांचेच हस्तक होते आणि त्यामुळं एक प्रकारची या शहरात लुटमार करण्याचं काम चालू आहे. मोगल आणि निजामांनी तरी कमी लुटमार केली हिंदुत्वाची, पण त्याच्या अपेक्षाही बेकार लुटमार या आघाडी सरकारमधल्या काही नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, काही अधिकाऱ्यांनी चालवली. आणि ही लुटमार थांबवणं पहिले भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे. गरिबांचा कळवळा दाखवणाऱ्यांनो, तुम्ही गरिबांचा कळवळा दाखवता, स्वतःला गरिबाचे कैवारी म्हणतात, मग सांगा की ज्या ज्या जमीनदाराने काढा लिस्ट, माझ्या मित्रांनो याची यादी काढा की कोणी कोणी जमिनी विकले या शहरातल्या, कोणते व्यापारी होते जमिनी विकण्यामध्ये, कोणते जमीनदार होते, हे तुम्हाला कळून चुकेल की किती कोणत्या आघाडीतले किती पक्षाचे नेते होते म्हणून हे तुम्हाला कळून चुकेल. आणि त्यामुळं याचा खऱ्या अर्थानं शोध लावण्याचं काम सुद्धा आपण करावं. या याच्यामध्ये आम्ही जसं मागच्या वेळेस राज्य सरकारला ठराव पाठवला पास करून जनरल बॉडीमध्ये,